24 तास ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाचे होते, कारण गेल्या 24 तासांमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एक नेता तुरुंगात पोहोचलाय, तर एकावर कोणत्याही क्षणी तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. याच कारवाईची सुरुवात काल रात्री झाली. आज सकाळी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी ACB टीम पोहोचली. जवळपास 3 तास झाडाझडतीनंतर त्यांनी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात राजन साळवींवर गुन्हा दाखल केला. खरं तर आतापर्यंत 6 वेळा राजन साळवी ACB चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिले होते, मात्र यावेळी ACB टीम त्यांच्या घरी पोहोचली आणि चौकशीनंतर त्यांच्या घरासह 4 ठिकाणी छापेमारी सुरू झाली. संपर्क कार्यालय, मूळ घर आणि ऑफिस मधील कारवाई तब्बल 3 तासांनी संपली, तर इतर 2 ठिकाणी छापेमारी अधिक काळ चालली. संध्याकाळ होईपर्यंत सगळा सूर बदलला आणि कारवाई झाली. राजन साळवींचं बँक लॉकर तपासण्यासाठी त्यांना जेव्हा बँकेत नेलं तेव्हा त्यांच्या घराबाहेर मोठी घोषणाबाजी झाली. थोडा तणावही निर्माण झाला. गर्दी बाजूला सारत अधिकाऱ्यांनी साळवींना बँकेत नेलं, तिथे त्यांचं लॉकर तपासलं आणि संध्याकाळी राजन साळवींसह त्यांच्या पत्नी आणि मुलावर गुन्ह्याची नोंद केली. इकडे रत्नागिरीत कारवाई सुरू होती, तिकडे राज्यभरात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले, कारण 24 तासांच्या आत तपास यंत्रणाच्या रडारवर सापडलेले राजन साळवी दुसरे नेते होते. त्यांच्या आधी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना काल रात्री उशिरा ED अटक केली. कोरोना काळात कथित खिचडी घोटाळ्यात ED कारवाई केली आहे आणि ठाकरे गटाला पहिला धक्का हा लागला. याच कारवायांवर आदित्य ठाकरेंनी सरकारवर आरोप केले. राज्यात हुकुमशाही सुरू झाली असल्याचं ठाकरे म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न, तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, सूरज चव्हाणांना अटक, राजन साळवींवरही गुन्हा, राज्यात हुकुमशाही सुरू, आदित्य ठाकरेंच्या दाव्याशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. जसं मी सांगितलं की जेव्हा राजन साळवींवर गुन्हा दाखल झाला तेव्हा त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली, घोषणाबाजी केली. खुद्द राजन साळवींनी 3 ते 4 वेळा घराबाहेर येत वकिलांशी चर्चाही केली. पुढे बँकेतही तपास झाला. यासह आज दिवसभरात काय काय घडलंय आणि राजन साळवी कोणत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेत पाहूयात. सहा वेळा चौकशी आणि झाडाझडती, 7व्या चौकशीत गुन्हा दाखल आणि ठाकरे गटाला आणखी एक धक्का. राजन साळवी ठाकरे गटाचे कोकणातले निष्ठावंत, राजापूर मतदारसंघातून सलग 3र्यांदा आमदार, शिवसेनेचा पारंपरिक मतदार कोकणातूनच येतो. म्हणूनच जेव्हा एकनाथ शिंदेंनी वेगळी वाट धरली तेव्हा त्यांनी पहिलं लक्ष कोकणातच घातलं. त्यांनी कोकणातून मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, भरत गोगावले, रामदास कदम, योगेश कदम अशा नेत्यांना आपल्या बाजूला केलं. मात्र काही नेते ठाकरेंसोबतच राहिले, त्यात सर्वात वरिष्ठ आहेत राजन साळवी. आणि आता त्यांच्यावरच बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालाय. ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत 14 वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप राजन साळवींवर आहे. 3,53,00,000 इतकी बेहिशेबी मालमत्तेची रक्कम त्यांनी जमवली असा आरोप आहे. मूळ संपत्ती अंदाजे 2,92,00,000 रुपये, बेहिशेबी मालमत्तेचा आकडा 118% इतका जास्त. यापूर्वी राजन साळवी
यांनी 6 वेळा एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजेरी लावली. त्यांचा भाऊ, पुतण्या, बहिणी, स्वीय सहाय्यक यांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या. राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठ्या मुलाविरोधात एसीबी कडून गुन्हा दाखल झालाय. अटक, जेल हे मला काही नवीन नाही आहे. आणि मी राजन साळवी काय आहे हे माझ्या स्वतःला माहिती आहे, माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे अशा गोष्टींकडे मी दुर्लक्ष करतो. सामोर जायची माझी निश्चितपणे मानसिकता आहे. अपेक्षित होती ही कारवाई अशी होईल. 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाबरोबर राहिलो प्रमाण त्या दिवसापासून माझी मानसिकता होती की मला हा त्रास होणार. त्याआधीच ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या रवींद्र वायकरांवर ईडीने छापा टाकलाय. 2 दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमदार रवींद्र वायकरांची चौकशी केली. मुंबईतल्या जोगेश्वरी भागात झालेल्या कथित भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकर यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. याआधीही ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांवर तपास यंत्रणांची वक्र दृष्टी राहिली. महापालिकेमध्ये चाललेल्या गैरव्यवहाराच्या संदर्भाने आमचे नेते सन्माननीय आदित्यजी यांनी महापालिकेवर मोर्चा काढला, अनेक गोष्टी मांडल्या आणि ते वातावरण महाराष्ट्रात पोचतंय असं वाटायला लागलं की दुसऱ्या दिवशी एक मोठी घटना घडली, ते म्हणजे अजितदादा बाहेर पडले. खेडमध्ये प्रचंड विराट सभा सन्मान्य पक्षप्रमुखांची पार पडली. दुसऱ्याच दिवशी या सभेच्या आयोजनात असणाऱ्या सदानंद कदमांवरती ईडीची धाड पडली आणि लगेचच अटकेची कारवाई केली. ज्या नाशिकमध्ये MD ड्रगचे साठे सापडले, त्याच नाशिकमध्ये पक्षाच्या वतीने सन्मान्य संजय राऊत साहेबांनी एक भला मोठा मोर्चा काढला. हा मोर्चा पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी अद्वय हिरे यांच्यावर कारवाई झाली. परवा दिवशी जनता न्यायालयाचं घटना पार पडली आणि लगेचच रात्री सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली. आता याच यादीत राजन साळवींचं नावही जोडलं गेलंय. 0 Hour ABB माझा. राजन साळवींवर गुन्ह्याची नोंद झाली तर कालच ठाकरेंच्या एका नेत्याला अटक झालीय. मुंबई महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. ईडीच्या विशेष PMLA कोर्टात हजर करण्यात आज त्यांना आलं आणि त्यांना आज 8 ईडीची कस्टडीही सुनावण्यात आली. आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सूरज चव्हाण यांची ओळख आहे. आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर पहिल्यांदाच ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. कोविड काळात मुंबई महापालिकेतल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण यांची ईडीकडून याआधी चौकशी करण्यात आली होती. आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या गुन्ह्यावर ईडीनं ECIR दाखल केलाय. ईडीच्या तपासानुसार खिचडी वाटपाच्या कंत्राटामध्ये 6.37 कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचा अंदाज आहे. इतकंच नाही तर निविदा प्रक्रियेसोबतच खिचडीचे बिलही फुगवून सादर केले. 125 ग्रॅम खिचडी पाकिटाचं वजन 250 ग्रॅम दाखवून बिलं काढल्याचाही आरोप केला जातोय. आणि आता त्याच प्रकरणात सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे आणि सूरज चव्हाण नेमका काय आहे संबंध, तर तेही सांगते. सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखण्यात सूरज चव्हाण यांची महत्वाची भूमिका असते. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक असो, मुंबई महापालिका निवडणूक, तसंच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांचा त्यांचा आकडेवारीसह उत्तम अभ्यास आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संपूर्ण आरोप केले होते, त्यांनी कारवाईचं स्वागत केलं. तर खासदार संजय राऊतांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. पाहुयात तिन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया. कालच आम्ही सांगितलेलं आहे की जे देशभक्त आहेत, जे लोक सत्यासाठी लढत असतात, त्या लोकांना अटक केली जाते, हैराण केलं जाते. कारण NDA मध्ये जे 3 मित्र पक्ष आहेत, ED, IT, CBI, आता तेवढेच त्यांचे मित्र राहिलेले आहेत. मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, काल देखील सांगितलं आहे की जेवढी हुकुमशाही, जेवढा हुकुमशहा
जेवढं राजवट ही पोकळ असते, डरपोक असतात, तेवढी हे एजन्सीचा वापर करतात. मग तुम्ही अगदी हिटलरपासून कोणी पा, ईस्ट जर्मनीमध्ये देखील तसंच झालं होतं. जगभरात जिथे जिथे हुकुमशाह आहेत आणि ज्यांची हुकुमशाह आता संपायला येते, जी राजवट संपायला येते, ते असा सगळा वापर करतात. त्यांना करू दे, पण देश त्यांना बरोबर उत्तर देईल. सुरत चव्हाण महापालिकेच्या अधिकाऱ्यांना DMC सूचना द्यायचं की ह्याला कॉन्ट्रॅक्ट द्या, त्याला कॉन्ट्रॅक्ट द्या, त्याला कॉन्ट्रॅक्ट द्या. त्याच्या खात्यात पैसे आले आहेत तर त्याला स्पष्टपणे विचारण्यात येते, बाबा तुला पैसे कसे मिळाले? परंतु तो पैसा त्याच्या खात्यातून कुठे कुठे गेला याचा सगळ्यात सोपा आहे. सुरत चव्हाण, अमोल कीर्तीकर, आदित्य ठाकरे तिघे जण बसले तर यादी आपल्या हातात येणार. मग संजय राऊतचं काम सोपं होणार की मी एकट्याने खिचडी नाही घालली आहे. मग माझा सोबत त्यावेळी दुसरे सहकारी उद्धव ठाकरे सेनेचे होते, त्यांनी खाल्ली. किंवा मग ED इन्कम टॅक्स पोलीस तपासात बाहेर येणार. अनेक खोटी प्रकरण उभी करून, खोटे साक्षी पुरावे उभे करून ही प्रकरणे निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. काल सुरत चव्हाणांना अटक झाली, लोकांच्या चौकशा सुरू आहेत, आम्ही त्याला सामोरे जाऊ. सुरत चव्हाण प्रकरणात त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे एक सहकारी, ते मिंदे गटामध्ये आहेत, त्यांना अटक झाली. असे एकूण 4 लोक जे सुरत चव्हाण यांच्याबरोबर काम करत होते ते मिंदे गटामध्ये आहेत, म्हणून त्यांना सोडलं आणि फक्त सुरत चव्हाण यांना अटक झाली. मी भविष्यात लवकरच ती नावं सांगेन त्या 35 संस्थांची. तुम्ही फक्त राजकीय सुडाने जर कारवाई करणार असाल तर आमची या सगळ्या बाबतीत लढण्याची, संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. ठाकरे गटातील नेत्यांविरोधात कारवाईला सुरुवात झाली ती संजय राऊतांच्या अटकेपासून. त्यानंतर कोरोना काळातल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकरांची ED चौकशी करण्यात आली. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात नितीन देशमुख यांची ACB चौकशी झाली, तर कर चुकवल्याचा आरोप करत वैभव नायकांनाही ACB चौकशीला सामोरं जावं लागलं. तर ज्या प्रकरणात सुरत चव्हाण अटकेत आहेत तशाच खिचडी घोटाळ्या प्रकरणात अमोल कीर्तीकरांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केली आहे. तर नाशकात बँकांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत अद्वय हिरे यांना मालेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच नाशकात सलीम कुत्ता प्रकरणात सुधाकर बडगुजर यांचीही नाशिक पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. याच घटनांमध्ये रवींद्र वायकर आणि राजन साळवी ही नावंही जोडली गेली. कारवाईची यादी वाढू लागल्यानं ठाकरे गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत आणि हेच राजकारण इतक्यात काही संपणार नाही. पण तुर्तास वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची, आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, सूरज चव्हाणांना अटक, राजन साळवींवरही गुन्हा. राज्यात हुकुमशाही सुरू, आदित्य ठाकरेंच्या दाव्याशी सहमत आहात का? सोशल मीडियावर प्रतिक्रिया बघूया. X वरून अभिमन्यू शिंदे, आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंनी खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा, BMC मधील पैसा कुठे लपवला हे देखील जनतेला सांगावे. X वरून प्रमोद चौंडकर, भाजपात गेलेले भ्रष्टाचारी सर्व पवित्र झाले, त्यांच्यावर कारवाई का नाही? YouTube वरून उत्तम बोडके, विनाकारण अटक झाली असेल तर न्यायालयात नक्कीच जाता येते. YouTube वरून रमेश जाधव, सत्तेचा जाणीवपूर्वक गैरवापर करणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे, जर बाजी पलटली तर तुमच्या सोबतही घडेल. YouTube वरून सुरेश आठवले, चोरी केली नसेल तर का घाबरता? इंस्टाग्राम वरून संतोष कपडे, राज्यात भाजप आणि शिंदे गटाची हुकुमशाही सुरू झाली. इंस्टाग्राम वरून शीतल देसाई, सहमत आहे कारण या कारवाया निपक्षपातीपणे सुरू नाहीत, भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षातील एकावरही कधी कारवाई झाली नाही. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे तुम्ही दिलेला कौल पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा ह्या भागातला प्रश्न पाहूया. सुरत चव्हाणांना अटक झाली, राजन साळवींवरही गुन्हा. राज्यात हुकुमशाही सुरू, आदित्य ठाकरेंच्या दाव्याशी सहमत आहात का? 69,000 मतं YouTube वर आपल्याला आलेली आहेत. 83% लोकांनी होय म्हटलंय, 17% लोकांनी नाही.
इंस्टाग्रामवर एकूण 2000 मतं. एकाहत्तर टक्के लोकांनी होय म्हटलंय, 29 टक्क्यांनी नाही. फेसबुकवर 72% लोकांनी होय म्हटलंय, 28% नाही. आता बघूया एक्सचा कौल. 65% लोकांनी होय म्हटलंय, 35% नाही. त्यामुळे आज महाराष्ट्राचा जो कौल आहे त्यात असं वाटते की महाराष्ट्र हा आदित्य ठाकरेंच्या दाव्याशी सहमत आहे. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जवळपास 13 वर्ष मुख्यमंत्री होते. या काळात त्यांच्या कामाची शैली अशी होती की त्यांनी पक्षातले आणि पक्षाबाहेरचे विरोधक हळूहळू निष्प्रभ करून टाकले. या कामात अमित शहांनी सावलीसारखी त्यांची सोबत केली. तिथला अनुभव आणि कार्यशैली त्यांना देशपातळीवर सुद्धा कामाला आली. 2014 पासून देशपातळीवर मोदी विरोधक भरपूर निर्माण झाले, पण मोदी शहांना तुल्यबळ लढत देऊ शकेल असा मोठा प्रतिस्पर्धी तयार होऊ शकला नाही. जे बाकीचे छोटे मोठे नेते विरोधी पक्षात होते त्यांना साम दाम दंड भेद वापरत आपलंसं केलं गेलं. भाजपचा दुपट्टा गळ्यात घ्यावाच लागेल असं वातावरण तयार केलं गेलं. महत्वाच्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी ऑपरेशन लोटसही राबवलं गेलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी अचानक फारकत घेत मविया सोबत सत्ता स्थापन केल्यानं भाजपचं गणित चुकलं. नंतरच्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंच्या मनधरणीचे प्रयत्न झाले का? माहिती नाही. पण कदाचित संजय राऊत असतील, कदाचित शरद पवार असतील, कदाचित आणखी कोणी. त्यांच्या समोर त्यांच्या शक्तीचं योग्य चित्र ठेवलंच गेलं नाही. त्यामुळे मोदी शहांच्या कार्यपद्धतीबाबतचा त्यांना अंदाज किंवा त्यांचा अंदाज चुकत गेला. अखेर भाजपनं प्लॅन बी ऍक्टिव्हेट करत ठाकरेंना हादरा दिला. आता वेळ अशी आली आहे की बाळासाहेबांनी मेहनतीनं वाढवलेला आयता हातात दिलेला पक्ष सुद्धा उद्धव ठाकरेंच्या हातून निसटला का? हा प्रश्न समोर उभा आहे. एक एक शिलेदार दुरावला आहे. श्रीधर पाटणकर, सूरज चव्हाण, रवींद्र वायकर, अनिल परब अशा जवळच्या माणसांमागे तपास यंत्रणांचा ससेमीरा लागलेला आहे. मोदी शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधांमध्ये किती कटुता आली असेल याचा अंदाज आत्ताच्या परिस्थितीवरून लावता येऊ शकतो. सूरज चव्हाण, राजन साळवींवरील आत्ताची कारवाई ही पुढील मोठ्या घटनांचं वॉर्निंग सुद्धा असू शकते. आणखी काही मोठी नावं स्कॅनर खाली असू शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.